आपल्या रांगड्या मातीतली कला आणि त्यावर होणारा सुरांचा शिडकाव, त्यामुळे तयार होतो ओल्या मातीचा सुगंध। हाच मृदगंध आता या मंचावर दरवळणार आहे, कारण आता या मंचावर येणार आहेत महाराष्ट्राची लोककला सादर करणारे विदर्भ मराठवाड्याचे MH फोक्स। अंबाबाई लाड लाडले काग धरीला से राग कशा पाईल, अंबाबाई लाड लाडले काग धरीला से राग कशा पाईल, अंबाबाई लाड लाडले काग धरीला से राग धरीला से राग, अंबाबाई लाड लाडले काग धरीला से राग धरीला से राग। आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांचं काय म्हणणं आहे ते। सावनी, कमाल आहात तुम्ही लोक खरंच, म्हणजे गोंधळ सादर करताना तुमच्यामध्ये कुठेही गोंधळ दिसला नाही मला। खूप मस्त जोश भरा एक्सपिरियन्स होता तो ऐकण्याला सुद्धा, आणि तुम्ही दोघी तर कमाल आहात, म्हणजे सगळ्यांना पुरून उठले आहेत तुम्ही दोघी, उरलेल्या सगळ्यांना। इतका झारदार आवाज आणि अप्रतिम, म्हणजे कुठे सुरात आला हालायचा प्रश्नच नाही। एक्सप्रेशन्स, ती आर्तता, गोंधळामध्ये सुद्धा आर्तता असते हे दाखवून दिलं तुम्ही, आणि कोरसचा जो प्रकार बसवला होता ना, उधे उधे मध्ये सुद्धा हार्मनीज होत्या, दोन वेगळ्या ऐकू येत होत्या। आणि तुम्ही बसवलं का कोणी बसवून घेतलं? अविनाश सर, रविराज सर आणि मैथिली मॅडम यांच्यामुळे। त्या तिघांनाही हॅट्स ऑफ खरंच, कारण का नेहमीच नुसतं उद्या उद्या गजर नव्हता, तर त्याच्यात सुद्धा व्हेरिएशन होतं। कमाल, आम्हाला खूप आवडलं। वा,
वैभव, गंमत काय आहे ना की तुम्हाला ना माहिती आहे की तुम्हाला काय परफॉर्म करायचंय, ही सगळ्यात जमेची बाजू आहे. तुमचं व्यवस्थित आठही जणांचं सिंक्रोनायझेशन आहे, मुलीनं काय करायचं माहिती आहे, तुमच्यातल्या मेन गायकाला काय करायचं माहिती आहे, आणि बाकीच्यांना त्याला कशी साथ द्यायची हे माहिती आहे, आणि काय करायचंय माहिती असल्यानंतर फार अवघड जात नाही पुढे. मग फक्त मेहनतच करायची असते, आणि ती मेहनत तुम्ही करता, आणि त्या मेहनतीला माझ्याकडून वा वा वा. मंडळी, मला असं वाटतंय की याच्या पुढे जेव्हा लोककलेचा विषय निघेल महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, तेव्हा एमएच फोक्स एवढं नावच करेक्ट बोलली, करेक्ट बोलली, करेक्ट बोलली असणार आहे. कारण तुम्हाला सांगू, हे पारंपरिक जरी असलं, त्यातला धागा, त्यातला त्याची सगळी बॅकग्राऊंड, त्याचा बेस हा जरी पारंपरिक असला, तरी तुम्ही हे ज्या पद्धतीने सादर करताय ना, ते फार नवीन आहे महाराष्ट्राला. हे फार नवीन आहे, आणि प्लीज लक्षात घ्या, हे असं छोटं छोटं त्याच्यात थोडे बदल बदल करून त्यातलं सौंदर्य अजून खुलवा, वाढवा, त्याला कट्स द्या, ते अजून सुंदर होणार, आणि अख्खा महाराष्ट्र बघा तुमच्या पाठीशी उभा असेल. धन्यवाद. ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासाला. थँक्यू, थँक्यू.